नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे खमंग कुरकुरीत शेंगदाणा चटणी शेंगदाणा चटणी म्हणलं की प्रत्येकांची वेगवेगळी स्टाईल असते बनवण्याची पण आज मी तुम्हाला थोडं नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने चटणी कशी बनवायची ती कशी स्टोर करावी आणि जेणेकरून चटणी तुमचीसुद्धा थोडीशी ओलसर होईल ती अगदीच अशी मोकळीसक किंवा ड्राय होणार नाही यासाठी मी तुम्हाला आज काही खास टिप्स सांगणार आहे तर अतिशय टेस्टी ही चटणी होते आणि साधारणतः दीड ते दोन महिने तुम्ही ही ठेवून बाहेर खाऊ शकता तर या पद्धतीची ही चटणी आहे सुरुवात करू या व्हिडिओला साधारणतः इथे पाव किलो आपण शेंगदाणे घेतलेत सुरुवातीला शेंगदाणे स्वच्छ साफ करून घ्या कारण बऱ्याचदा असं होतं की शेंगदाण्यामध्ये शेंगदाण्याच्याच कलरचे खडे असतात आणि ते जर आपण व्यवस्थित साफ नाही केले तर चटणी ही आपली खराब होऊ शकते यासाठी व्यवस्थित साफ करून घ्या आणि त्यानंतर अशा प्रकारे कढईमध्ये टाकून अगदी मंद आचेवर शेंगदाण्याला डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे अगदी जर गॅस मोठा ठेवला तर शेंगदाणे लवकर करपू शकतात तर लहान गॅसवरच शेंगदाणे भाजून घ्या आणि एक चमचावर आपण इकडे तेल वापरलेले तर नॉर्मल जे तुम्ही कुकिंग ऑइल वापरत असाल त्या ते तेलाचा वापर करावा शेंगदाणे भाजत आल्यानंतर आपल्याला एक चमचा तेल ॲड करून घ्यायचं आहे आता यामध्ये रंगासाठी आपण अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपलं नॉर्मल लाल तिखट एक चमचा जिरं आणि चवीनुसार लागल तसं मीठ इथे पाव चमचा आपण इथे साखर घेतली आहे आणि साधारणतः एक मोठी गड्डी लसणाची सोलून आपण व्यवस्थित इकडे वापरलेली आहे लसूण तुम्ही जेवढा जास्त वापरलात तेवढी चटणी ओलसर होते आणि त्याचा कलर त्याचं टेक्शरसुद्धा खूप छान येतं तर यासाठी भरभरून असा लसण वापरावा जेणेकरून चटणी खायला छान लागते अशा प्रकारे आता आपण गॅस पूर्ण बंद करून हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत कढईतच आपण शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत अगदीच गरम गरम चटणी कधीही वाटू नये अन्यथा त्याला पाणी सुटलं जातं तर यासाठी कुरकुरीत चटणीसाठी आपल्याला शेंगदाणे कढईतच पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ही चटणी मिक्सरवर फिरवून घ्यायची आहे हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता आता मिक्सरवर फिरवत असताना थोडा वेळ फिरवायचं परत द बंद करायचं परत फिरवायचं थोडंसं स्टॉप करायचं यामुळे चटणी ड्राय होत नाही आणि थोडीशी अशा प्रकारे ही चटणी ओलसर तुम्हाला दिसून येईल तर अगदी परफेक्ट चटणी आहे यामध्ये कुठंही एक्स्ट्रा पाणी वगैरे शिंपडायचं नाही आहे जेणेकरून चटणी ओलसर होईल तर अगदी एक चमचा तेल वापरा जेणेकरून चटणी तुमची अशी ओलसर होईल तर खूप छान चटणी ही वाटली गेलेली आहे ही चटणी एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवा प्रवासात सुद्धा ही चटणी तुम्ही नेऊ शकता खूप खूप छान टेस्ट येते अगदी परफेक्ट रेसिपी आहे एकदा ट्राय करून बघा अशा प्रकारे मी स्टीलच्या डब्यामध्ये ही चटणी भरून ठेवत असते साधारणतः ही चटणी महिनाभरसुद्धा तुम्ही बाहेर ठेवून खाऊ शकता तर कधीकधी भाकरीबरोबर चपातीबरोबर भाजीऐवजी तुम्ही अशा प्रकारे चटणी आणि साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता बघा तुम्हाला थोडीशी चटणी मी दाखवलेली आहे किती ओलसरपणा या चटणीमध्ये आलेला आहे चटणी ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा